सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्युषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। प्रश्नानुवाद या पुस्तकातील आपण पहिला पाठ पाहिलेला आहे. पहिल्या पाठाची उजळणी करत असताना आपण आतापर्यंत सह तौते हे सर्वनाम पाहिलेलं आहे. नामाच्या बाबतीत ईश्वर नृप मनुष्य विद्यालय ग्राम राम अशा प्रकारचे शब्द पाहिलेले आहेत. भूभवती लिख लिखती पठ पठती हस हसती गम गच्छती आगम आगच्छती अशा प्रकारचे धातू पाहिलेले आहेत, क्रियापद पाहिलेले आहेत. आता आपण दुसऱ्या पाठामध्ये आणि आपण अत्र तत्र कुत्र त्व इह अशा प्रकारचे अव्ययही पाहिलेले आहेत. तर आपण आता दुसऱ्या पाठाकडे वळूया. दुसऱ्या पाठाकडे वळण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना द्यावी लागेल ती अशी की आतापर्यंत आपण राम रामो रामा हे शब्द पाहिले आणि त्याची द्वितीय विभक्ती ही पाहिली. जसं राम रामो रामा रामम रामो रामान ही जशी आपण द्वितीय विभक्ती पाहिली, तद्वत आता आपण मध्यम पुरुष पाहणार आहोत. बघा, जसं तीन प्रकारचे पुरुष आहेत, बघा समजून घ्या. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. सोपा आहे. प्रथम पुरुष म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला थर्ड पर्सन म्हणतात. प्रथम पुरुष म्हणजे कुठलंही नाम, मी किंवा तू हे दोन सोडून जो तिसरा असतो त्याला खरं तर थर्ड पर्सन इंग्लिश मध्ये म्हणतात, पण मराठी मध्ये त्याला, संस्कृत मध्ये त्याला प्रथम पुरुष असं म्हणतात. जसं राम कुठलंही नाव जे असेल जो तिसरा मनुष्य आहे. समजा मी माझ्याबद्दल बोलतोय, मी असा आहे, मी तसा आहे, मी अभ्यास करतो, मी जातो येतो खातो पितो बसतो उठतो, तू जेवतो तू खातो, हे सगळे जेव्हा मी आम्ही दोघे आम्ही सर्व असं वापरतो तेव्हा प्रथम पुरुष, तू तुम्ही दोघं तुम्ही सर्व असं जेव्हा वापरतो तेव्हा मध्यम पुरुष, आणि देव असं करतो, देव तसं करतो, ईश्वर असं करतो, जेव्हा आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतो त्याला तृतीय पुरुष असं म्हणतात. ओके, बघा त्याला आपण मराठीमध्ये तृतीय पुरुष असं म्हणतो किंवा इंग्लिश मध्ये सुद्धा त्याला थर्ड पर्सन असं म्हणतो. प्रथम पुरुष बघा, कुठलंही नाम म्हणजे मी तू सोडून असं कुठलंही जे नाम असेल त्याला आपण प्रथम पुरुष असं म्हणायचं. इंग्लिश मध्ये त्याला थर्ड पर्सन, थर्ड पर्सन असं म्हणतो. दुसरा आहे मध्यम पुरुष. मध्यम पुरुष, हा मध्यम पुरुष काय आहे? मध्यम पुरुष जेव्हा आपण तू तुम्ही दोघं तुम्ही सर्व असं जेव्हा म्हणत असू तेव्हा मध्यम पुरुष त्याला असं म्हणतात. त्याला आपण इंग्लिश मध्ये सेकंड पर्सन. एक तर आपण स्वतःविषयी बोलतो, एक तर आपण तू तुम्ही या विषयी आपण बोलतो, आणि एक इतरांविषयी म्हणजे प्रथम पुरुषाविषयी आपण बोलतो. त्याच्यामध्ये काय येतं बघा, लक्षात घ्या, महत्वाचं आहे. त्वम, युवाम आणि यूयम. बघा, जेव्हा मध्यम पुरुषाविषयी मी चर्चा करणार आहे, त्वम युवाम यूयम, त्याचे मराठीमध्ये अर्थ लिहितो मी. बघा, तू, त्वम शब्दाचा अर्थ आहे तू,
आणि बघा, एकवचन द्विवचन हे आता कायम आपलं चालत राहणार. एक वचन द्विवचन आणि बहुवचन. एक वचन म्हणजे एका व्यक्तीविषयी बोलत असतो तेव्हा. एक राम हा तिसरा मनुष्य आहे, म्हणजे मी जर म्हणत असेल राम वनवासात गेला तर मी राम असा शब्द लिहिल, पण तू वनवासात गेला तर मी त्वम असा शब्द वापरणार आहे. युवाम या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही दोघे. आणि युयम या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही सर्व. त्वम ह्याला मध्यम पुरुष म्हणतात. जेव्हा तू, तुम्ही दोघं, तुम्ही सर्व याविषयी मला बोलायचं असेल तेव्हा मी त्वम, युवाम आणि युयम हे सर्वनाम वापरणार आहे. कारण की सर्वनाम म्हणजे काय? नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असं म्हणतात. ठीक आहे, त्वम युवाम युयम हे अतिशय महत्वाचं. आणि तिसरा आहे उत्तम पुरुष, याचं फक्त आता नाव आपण लक्षात घेऊया. उत्तम पुरुष म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये फर्स्ट पर्सन असं म्हणतात. फर्स्ट पर्सन म्हणजे स्वतःबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळी आपण वेगळे शब्द वापरणार आहे. तर ते आता पुढच्या पाठामध्ये येणार आहे. सध्या आपण मध्यम पुरुष सेकंड पर्सन यावरती फोकस करू. बघा, गंमत अशी त्वम हा सब्जेक्ट आहे. जसं राम रामो रामा हा सब्जेक्ट आहे, तसं त्वम युवाम युयम हे देखील सब्जेक्ट आहे. बघा, तर आता आपल्याला आधीच काही धातू माहिती आहेत, त्याच्यापैकी एक धातू मी घेतो पठत. पठ धातू आहे, त्याचं रूप पठती, आपल्याला हे पाठ झालेलं आहे आता. पठती पठत पठंती अशा प्रकारचे रूप होतात. पण ही रूप कधी होतात? जेव्हा प्रथम पुरुष असेल त्यावेळी. म्हणजे राम असेल, राम पठती, रामौ पठत, रामाहा पठंती असं होणार. पण मी कधीही असं म्हणणार नाही की त्वम पठती. मध्यम सब्जेक्ट कर्ता हा वेगळा आहे, त्याच्यामुळे पठती कधीही येणार नाही, कारण की त्वम हा कर्ता आहे. मग जसं त्वम युवाम युयम, बघा, त्वम युवाम आणि युयम हे करते असताना, बघा कसा विषय चालू आहे, हे करते असताना कुठल्या प्रकारचे वर्ब येणार आहेत, कशा प्रकारे क्रियापदाचं रूप बनणार आहे तर लक्ष द्या. धातू आपण घेऊया पठच, ठीक आहे. तर मध्यम पुरुषामध्ये म्हणजे जेव्हा त्वम युवाम युयम हे करते असतात त्यावेळी पठ धातूची रूप ही बघा. पठसी पठथ पठथ सोपाय, फक्त या ठिकाणचा विसर्ग घालवला की पठत असं रूप बनतं. बघा, पठसी पठथ पठथ म्हणजे काय? जेव्हा त्वम असणार आहे त्यावेळी मी बोलणार आहे त्वम पठसी. अर्थ तोच होतो, तू अभ्यास करतो. रामः पठति, राम अभ्यास करतो. रामौ पठतः, दोन राम अभ्यास करतात. रामाः पठन्ति, अनेक राम अभ्यास करतात. पण जर मला म्हणायचं असेल तू अभ्यास करतो तर मी बोलणार नाही त्वम पठति, मी बोलेल त्वम पठसी, कारण की या जोड्या आहेत. त्वम पठसी जर मला म्हणायचं असेल, त्वमचा अर्थ काय आपण वर पाहिला, त्वम म्हणजे तू, तू अभ्यास करतो. जर मला म्हणायचं असेल तुम्ही दोघे अभ्यास करता तर मी बोलेल युवाम, युवाम शब्दाचा अर्थ तुम्ही दोघे, आणि पठतः शब्दाचा अर्थ तोच आहे, फक्त युवाम असल्यामुळे पठतः असं होणार. आणि ज्यावेळी युयम असेल, ज्यावेळी युयम असेल त्यावेळी फक्त आपल्याला विसर्गाचा लोप करायचा, विसर्ग घालून टाकायचा आहे. अर्थ तोच राहील, युयम पठत म्हणजे तुम्ही सर्व अभ्यास करता.
पठती पठतः पठन्ति प्रथम पुरुष, पठसी पठतः पठथ मध्यम। आपल्याला काय लक्षात ठेवायच्या, दोन गोष्टी, त्वम म्हणजे तू, युवाम म्हणजे तुम्ही दोघे, युयम म्हणजे तुम्ही सर्व। आणि या ठिकाणी यु हा ऱ्हस्व आहे, युयम, यु हा दीर्घ, सॉरी, यु हा दीर्घ आहे आणि या ठिकाणी यु ऱ्हस्व आहे, म्हणून बोलताना युवाम आणि युयम अशा प्रकारे। बघा आता एक दोन धातू आपण चालून बघूया, म्हणजे आपला सराव होईल। आता या पाठामध्ये कुठले धातू येणार आहेत बघा, या पाठामध्ये एक धातू येणार आहे रक्ष, रक्ष अशा प्रकारचा धातू येणार आहे रक्ष। बघा मग रक्ष धातू मध्यम पुरुषामध्ये कसा चालेल बघा, पठ पठसी होतो, रक्ष काय होणार आहे, रक्ष रक्षसी, रक्ष ह आणि रक्षथ। याचा अर्थ काय होतो रक्ष धातूचा, रक्षण करणे। समजा जर मला म्हणायचं असेल राम रक्षण करतो, मी बोलेल राम रक्षति। पण जर मला म्हणायचं असेल तू रक्षण करतो, मी बोलेल त्वम आणि रक्षसी, अशा प्रकारे त्याचा फरक आहे। पुढचा धातू या पाठामध्ये आहे पत, पच। पच धातूचा अर्थ आहे पच पचती, म्हणजे जेवण बनवणे। पच पचती याचा अर्थ आहे जेवण बनवणे। बघा जेवण बनवणे, पकाना। तर कसं होणार, पचसी मध्यम पुरुषामध्ये चालू आहे, उत्तर प्रथम पुरुषामध्ये आपण बोलत नाही। जर राम हा असेल तर पचती, पण त्वम असेल तर पचसी, कारण की त्वम हे मध्यम पुरुष आहे। पचसी पचथ पचथ, अर्थ एकच आहे बनवणे, जेवण बनवणे। पुढे आहे वद, वद शब्दाचा अर्थ आहे बोलणे। तर कसं होईल, वदसी वदथ आणि वदथ, वदथ अर्थ आहे बोलणे। तर मला बोलत असेल तुम्ही दोघे बोलता, तर मी काय बोलेल, तुम्ही दोघे म्हणजे युवाम आणि पठतः वदतः, अशा प्रकारे असतो। पुढे पत, पत कसं होईल, पतसी पतथः, उच्चार थोडे व्यवस्थित करायचे, पततः काही जण म्हणतात, पण पतथ पतथः पतथः आणि पतथ, अर्थ आहे पढणे। त्वं पठ पतसि म्हणजे तू पढतो, पढणे खाली पडले। पुढे अशा प्रकारे रक्ष म्हणजे रक्षण करणे, पच म्हणजे जेवण बनवणे, वद म्हणजे बोलणे, पत म्हणजे पढणे, शेवटचं आहे नम, नमसी। बघा नम शब्दाचा अर्थ नमस्कार करणे, नमसी नम थ नमथ, अर्थ आहे नमस्कार करणे। सगळे धातू मी या ठिकाणी चालून दाखवले। आता रक्षती रक्षतः आपल्याला तर सहा झाले। आता बघा रक्षती रक्षतः रक्षंती प्रथम पुरुष, रक्षसी रक्षतः रक्षथ मध्यम पुरुष, पचसी पचतः पचथः पचथ, वदसी वदथः वदथ, पतसी पतथः पतथ, पतसी पत नमसी नमथः नमथ, अशा प्रकारे नमस्कार याचा अर्थ होईल।
एवढं आपल्याला समजलं. आजचे हे नवीन धातू आणि आपण सब्जेक्ट करते पाहिले युवाम युयम युवा त्वम युवाम युयम त्वम तू युवाम तुम्ही दोघे युयम तुम्ही सर्व आणि त्याच्याबरोबर तेच क्रियापद येणार आहे. त्वम पठस पठसीच येणार आहे, त्वम पठती होणार नाही. पहिला भाग क्लियर झाला. रक्षसी रक्षण करणे, पचसी पचधातू जेवण बनवणे, वदसी बोलणे, पतसी पढ़ने, नमस नम नमसी नमस्कार करने. आता बघू, ज्याप्रमाणे आपण रामा हा शब्द ज्याप्रमाणे आपण चालवला, हा शब्द अकारांत पुल्लिंग होता. अकारांत म्हणजे अ ज्याच्या शेवटी आहे आणि विसर्ग असल्यामुळे त्याला आपण पुल्लिंग म्हटलं होतं. या पाठामध्ये नपुंसक शब्दांची यादी येणार आहे. नपुंसक लिंग मग आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे नपुंसक लिंग म्हणजे काय. तर ज्या ठिकाणी म लागलेला असेल शेवटी, सुरुवातीला आपण ढोबळ नियम बनवलेला आहे कारण की मधु मधुनी मधुनी या ठिकाणी म नाही तरी पण तो शब्द नपुंसक लिंग आहे, पण सुरुवातीला समजता यावं म्हणून आपण नपुंसक लिंग शब्द वापरलेला म हा शब्द वापरलेला आहे नपुंसक लिंग ओळखण्यासाठी. बघा मग तो आता कुठलाही शब्द असला तर तो कसा चालतो, विभक्तांमध्ये चालतो. जसं राम रामौ रामा हा प्रथमा, रामम रामौ रामा द्वितीया, असं जसं राम शब्द चालतो तसा नपुंसक लिंग शब्द मी लक्षात ठेवणार आहे वनम. आणि तोही प्रथमा विभक्ती द्वितीया विभक्ती अशा प्रकारे चालणार आहे. कसं काय, कारण की सगळे शब्द त्याप्रमाणे चालतात आणि त्याचे अर्थ काय असणार आहे, अर्थ मात्र सेमच असणार आहे. बघा प्रथमा विभक्ती आता वनम शब्द मी चालवणार आहे. बघा वनम म्हणजे एक वन, वने म्हणजे दोन वन आणि वनानी म्हणजे अनेक वन. आता प्रथमा विभक्ती म्हणजे कर्ता असतो हे आपण लक्षात ठेवलेलं आहे आणि द्वितीया विभक्ती म्हणजे कर्म असतं हे लक्षात ठेवलेलं आहे. गंमत अशी आहे की या ठिकाणी प्रथमा विभक्ती आणि द्वितीया विभक्ती सारखीच आहे, लक्षात ठेवायचं ही टेन्शन नाही असं हे सोपं आहे. बघा वनम वने वनानी आणि द्वितीया वनम वने वनानी, प्रथमा द्वितीया सारखीच आहे. मग ज्या ठिकाणी शब्दाच्या शेवटी म असेल त्याला आपण काय बोलतो, नपुंसक लिंग शब्द म्हणतो. आता या ठिकाणी रामम मध्ये पण म आहे. जेव्हा आपण म्हणतो की शब्दाच्या शेवटी विसर्ग असेल तर त्याला अकारांत म्हणू, तेव्हा आपण प्रथमा विभक्ती एका वचनाच्या बाबतीत बोलत असतो. ज्या शब्दाचं बघा लक्ष द्या, ज्या शब्दाची प्रथमा विभक्ती एक वचन विसर्ग आहे त्याला पुल्लिंग असं म्हणणार, ज्या शब्दाची प्रथमा विभक्ती एक वचन म आहे त्याला आपण नपुंसक लिंग म्हणू. अशा प्रकारे थोडासा हा दिला आहे. बघा आता काही शब्द त्यांनी दिलेले आहेत आपण ते पाठामध्ये पाहता पाहता सॉल्व करूया. वनम वने वनानी वनम वने वनानी तीन गोष्टी आपण पाहिल्या. मध्यम पुरुष कर्ते आपण पाहिले त्वम युवाम युयम, त्याचे क्रियापद आपण पाहिले पठसी पठसी पठथ आणि नपुंसक लिंग शब्द तेही आपण पाहिले. आता काही शब्द आपण या ठिकाणी चालूया म्हणजे आपल्याला सराव होऊन जाईल. बघा तर आता नगरम हा शब्द मी चालवतो. नगरम नगरे नगराणि द्वितीय विभक्ती काय होणार आहे, सारखीच होणार आहे म्हणून मी ती चालवतही नाही. बघा फलम समजा फलम शब्द असेल तर फलम फले फलानी सोपं. बघा पुढे शब्द आहे पत्रम. पत्रम म्हणजे एक पत्र, पत्रे म्हणजे दोन पत्र, पत्राणी म्हणजे तीन किंवा अधिक पत्र.
पुष्प, बघा पुष्प, पुष्पम म्हणजे फूल, पुष्पम पुष्पे पुष्पाणी। काही ठिकाणी न येतोय, काही ठिकाणी न, असं का? त्याचा वेगळा नियम आहे, आता आपल्याला तो काही लक्षात घ्यायची गरज नाही। बघा, पुष्पम पुष्पे पुत्र आणि पत्र आणि फलम, पुष्पम पुष्पे पुष्पाणी, पत्रम पत्रे पत्राणी, प्रथमा द्वितीय विभक्ती दोघांची मात्र सारखीच आहे। अशा प्रकारे बघा, जलम जले जलानी, सोपा आहे जलम, पण आपण कधी असं म्हणत नाही एक पाणी दोन पाणी, पण आता ओघाने आलेला आहे तर आपण लक्षात ठेवूया। आपण असं कधी म्हणत नाही दोन पाणी पडते। राज्यम बघा, राज्यम राज्ये राज्यानी, राज्यानी राज्यम राज्ये राज्यानी। बघा, सत्यम सत्यम सत्ये सत्यानी, शेवटी गृहम म्हणजे घर, सत्य म्हणजे सत्य, राज्य म्हणजे राज्य। आपल्याला मराठीच्या कृपेमुळे बरेचसे शब्द माहिती आहे, गृहम गृहे गृहाणी, एवढे सगळे शब्द आपल्या पुस्तकामध्ये आजच्या पाठामध्ये आहेत, तेही आपण पाहिले। म्हणजे धातूही या ठिकाणी आपण समजून घेतले, रक्षसी पचसी वदसी पतसी नमसी, आणि नंतर वनम शब्द, त्यासारखे इतर शब्दही आपण समजून घेतले। कुठले आहेत ते? नगरम नगरी नगराणी, नगर म्हणजे सिटी शहर, फलम फले फलानी आपल्याला माहिती आहे। पत्र, पत्र शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक म्हणजे लेटर चिठ्ठी आणि दुसरा अर्थ आहे पत्र म्हणजे पान। भगवद्गीतेमध्ये प्रसिद्ध श्लोक आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ति परुतम अश्नामी प्रयतात्मनः। भगवान म्हणतात मी ते सगळं सगळ्याचं ग्रहण करतो, पत्रम पुष्पम सगळ्यांचं। राज्यम राज्ये राज्यानी, सत्यम सत्ये सत्यानी, गृहम गृहे गृहाणी। अशा प्रकारे हेही आपण पाहिलेलं आहे। बघा, लक्ष द्या, आता मी पाठ आपल्याला दाखवतोय। बघा, आधी आपण सर्वनाम पाहिले, त्वम युवाम यूयम, थोडे करेक्शन आहे ते या ठिकाणी, त्वम युवाम यूयम। आणि नंतर आपण पाहिलं फलम, बघा पुस्तक हा सुद्धा नपुंसक लिंग शब्द आहे। मग आता ओळखायचं कसं नपुंसक लिंग शब्द आहे की कसा? तर त्यासाठी शिक्षक हा एकमेवच प्रमाण आहे, शिक्षक हा एकमेवच प्रमाण आहे। शिक्षक सांगेल की हा नपुंसक लिंग शब्द आहे तर हा नपुंसक लिंग शब्द आहे, कारण की आपले अमरकोश नावाचा एक कोश आहे सगळ्यात मोठा, त्या अमरकोशामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कुठला शब्द पुल्लिंग आहे, कुठला शब्द नपुंसक लिंग आहे, सर्व युयम। बघा, त्वम युवाम युयम हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे। फलम फले फलानी, पुस्तकम कसं होईल? पुस्तकम पुस्तके पुस्तकानी, पुष्पम पुष्पे पुष्पानी, भोजनम भोजन म्हणजे जेवण, भोजनम भोजने भोजनानी, जलम जले जलानी, राज्यम राज्ये राज्यानी, सत्यम सत्ये सत्यानी, गृहम गृहे गृहाणी, वनम वने वनानी। अशा प्रकारे बघा, रक्ष रक्षती रक्षण करणे, वद वदती बोलणे, पच पचती जेवण बनवणे, पत पतती पडणे, नम नमती नमस्कार करणे। अशा प्रकारे आपण कर्तेही पाहिले, नवीन शब्दही पाहिले आणि नवीन क्रियापदही पाहिले। आता शेवटचा आपला मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे अव्यय। अव्यय म्हणजे जे कधी बदलत नाही। आतापर्यंत आपण कुठले अव्यय पाहिले? अत्र तत्र कुत्र अशा प्रकारचे अव्यय पाहिले। आज आपण कुठले अव्यय पाहणार आहोत? बघा, त्याला म्हणतात अद्य। अद्य स्क्रीन दिसते ना? बरं, अद्य, अद्य शब्दाचा अर्थ आहे आज, अद्य शब्दाचा अर्थ आहे आज, आज टुडे।
अद्य, बघा अद्य म्हणजे आज, उद्या काय श्वर काय हे आपण पूर्ण बघू या पाठामध्ये अद्य. नंतर आहे अधुना शब्द, अधुना, अधुना शब्दाचा अर्थ आहे आत्ता, आत्ता. समजा मला म्हणायचं असेल आत्ता राम माझं रक्षण करतो, अधुना रामः रक्षति, रामः असल्यामुळे रक्षसी, रक्षति. जर मला म्हणायचं असेल तू रक्षण कर आता, अधुना त्वं रक्षसी आता. बघा अधुना शब्दाचा अर्थ आहे आता. अधुना शब्दासाठी संस्कृतमध्ये अजून काही शब्द आहेत याच पाठामध्ये ते दिलेले आहेत. दुसरे शब्द बघा कुठले आहेत, अधुना इदानीम, इदानीम शब्दाचा सुद्धा अर्थ काय आहे आता, अशाच प्रकारचा अर्थ आहे इदानीम. बघा अधुना इदानीम, आणि अजून एक त्यांनी शब्दाचा अर्थ दिलेला आहे इदानीम आता. या शब्दाच्या अर्थामध्ये संप्रती, संप्रती शब्दाचा अर्थ सुद्धा काय आहे आता, असंच आहे. बघा तीन शब्द झाले आपल्याकडे एकाच अर्थासाठी. संप्रति, अद्य, आज, अधुना, इदानीम, तिन्ही शब्दांचे अर्थ आता, असाच अर्थ आहे आता. बरं, अद्य, आज, अधुना, इदानीम, संप्रति, या शब्दांचे अर्थ आता, असाच अर्थ दिले जाते. आता कुठले शब्द राहिले, आपण बऱ्याच वेळा या शब्दांचा उच्चार करतो यदा. सगळ्यांना माहीत असणारा श्लोक आहे यदा यदा हि धर्मस्य, यदा शब्दाचा अर्थ आहे जेव्हा, जेव्हा. ओके, जसं यत्र तत्र यांची जोडी आहे तशी यदा तदा यांची जोडी असणार. तदा शब्दाचा अर्थ आहे तेव्हा, तेव्हा. कदा शब्दाचा अर्थ आहे केव्हा. तसं कुत्र हा प्रश्न विचारण्यासाठी होता, कुत्र म्हणजे कोठे, तसं कदा हा शब्द केव्हा अशा प्रकारचा अर्थ विचारण्यासाठी आहे. अजून काही शब्द आहेत, सदा म्हणजे नेहमी, जसं मराठीमध्ये सदा आहे तसं संस्कृतमध्येही सदा आहे. यदा तदा कदा सदा, किंवा सदासाठी अजून एक शब्द आपल्या संस्कृतमध्ये आहे सर्वदा. सर्वदा, या प्रकारे आपले सगळे दुसरा पाठ हा थोडक्यात झालेला. काय सुरुवातीला फक्त समजून घेण्यासाठी वेळ लागतो, नंतर फटाफट आपल्याला कळत जातं. बघा एकदा पूर्ण पाठ रिकॅप करतो संपूर्ण. आज आपण मध्यम पुरुष म्हणजे द्वितीय पुरुष किंवा सेकंड पर्सन त्याचे आपण सब्जेक्ट्स पाहिले, जसं त्वम म्हणजे तू, युवाम म्हणजे तुम्ही दोघे, यूयम म्हणजे तुम्ही सर्व. मग जसं कर्ता बदलल्यानंतर क्रियापद बदलतं हा पहिल्या पाठामध्ये आपण नियम पाहिला, तसा जर त्वम असेल तर रक्षसी बनेल, युवाम असेल तर रक्षथः बनेल, यूयम असेल तर रक्षथ बनेल. आणि अशा प्रकारे आपण सगळे धातू पाहिले, रक्ष रक्षती रक्षण करणे, पच पचती लक्षात ठेवताना असं ठेवायचे, कारण की आपण पहिल्या पाठामध्ये लिख लिखती असं बोललेलो आहोत, दुसऱ्या पाठामध्ये आपण तसंच बोलणार आहोत रक्ष रक्षती रक्षण करणे, पच पचती जेवण बनवणे, वद वदती बोलणे, पत पतती पडणे, नम नमती नमस्कार करणे. आणि मग आपण पाहिले नपुंसक लिंग शब्द, ज्या शब्दाच्या शेवटी आता हा वनम कसा शब्द आहे, अकारांत नपुंसक लिंग शब्द आहे. कसा आहे अकारांत, कारण की व न मध्ये अ असल्यामुळे तो अकारांत, आणि म शेवटी असल्यामुळे नपुंसक लिंग. मग तो कसा चालतो, वनम वने वनानी, वनम वने वनानी, प्रथमा द्वितीया सारखीच.
मग आपण त्यासारखे इतर शब्द पाहिले, नगरम नगरे नगराणी, फलम फले फलानी पासून ते गृहम गृहे गृहाणी। गृह म्हणजे घर, सत्य म्हणजे सत्यच, राज्य म्हणजे राज्यच, सगळे शब्द आपल्याला मराठीच्या कृपेमुळे माहित आहे। आणि मग आपण काही अव्यय पाहिले अतिशय महत्वाचे, अद्य आज, अधुना इदानीम संप्रती, या तिघांचा अर्थ सारखाच आहे। आता, यदा म्हणजे जेव्हा, जसं यत्र जोडी असते तत्र जोडी असते, तसे यदा तदा यांची कायम एक जोडी राहणार आहे। बघा, यदा यदा ही धर्मस्य ग्लानी ही भवती तदा आत्मानं, यदा आलं की तदा येणार, कारण की जेव्हा जेव्हा तेव्हा हा शब्द येणार। कदा म्हणजे केव्हा, कदा हा प्रश्न आहे आणि सदा हा नेहमी, अशा प्रकारचा अर्थ आहे। अशा प्रकारे दुसऱ्या धड्याचेही आपण आता वाक्य लिहिण्यासाठी सज्ज आहे। बघा, प्रकारे दुसरा धडाही संपलेला आहे। कर्ताने कर्मक वगैरे दिलेलं आहे, पण सध्या त्याची काही गरज नाही। वाक्य तुम्ही सोडवा आणि मला पाठवा, मी चेक करेन। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति 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 हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम।